Don't switch your pen now. Hello, hello, check, 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 check. Hello, check. One more testing, 1, 2, 3, 4. Hello, check, 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 check. चला एक सर गौधवी बघा पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर कॉमेंट्री बॉक्स मध्ये बघा मी परत परत काय सांगतो आणि आता परत सांगणार नाही कोणालाच. तर लक्षात ठेवा कालचा दिवस इथे गाजलाय आणि ही जी कमिटी आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन एकदा का उमेश मांजरेकर सर आणि राजू पाटील सरांनी पेन हातामध्ये घेतला ना मग 5 वर्ष इकडे काय होईल ते मी आता सांगणार नाही तुम्हाला. तर कोऑपरेट करा. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन आहे. कोणीही कमिटीकडे यायचं नाही आणि कोणीही या कॉमेंट्री बॉक्स आणि व्यासपीठावर यायचं नाही असा हा नियम आहे लक्षात ठेवा. कारण क्रिकेट हा एक नक्कीच मुद्दा प्रामाणिक खेळ आहे आणि प्रामाणिकपणे आपण खेळावं सगळ्यांनी इतकीच इच्छा आहे. जिंकण्याचा खेळ आहे फक्त हे प्रामाणिकपणा कुठेतरी या मैदानाच्या आतमध्ये आपण जपावा यासाठी ही मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशननं ही नियमावली तयार केली आहे लक्षात ठेवा. तर प्लीज चला मॅच स्टार्ट करा आपण कारण एक प्रामाणिक उद्दिष्ट हेच आहे की 5-5 ओव्हरच्या मॅचेस आम्हाला क्लिअर करायचे आहेत. यस पंचांचा अधिकृत इशारा मॅच या ठिकाणी आपण स्टार्ट करत आहोत. षटक पाहण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतो सोहम स्ट्राइक इन द बॅटर कुणाल आहे. पहिला चेंडू गुडलिंगवरून चेंडू बाउन्स होतोय आणि नक्कीच हा पहिलाच चेंडू मात्र व्हाईट लाईन सोडून देणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईटचा इशारा अकाउंट होतो होतो अभांतरला भागेनं ते म्हणजे व्हाईट मध्ये मिरर या टीमचं. जवळजवळ या पट्ट्याचा आपण विचार केला तर नक्की एक मोठं नाव आहे रॉयस्टनला मिरर हे नाव. कारण पालघर पट्टा असू द्या किंवा मुंबईचा पट्टा असू द्या किंवा ठाणे जिल्हा असू द्या या संपूर्ण जिल्ह्यामध्ये नक्कीच एक नामलौकिक असा आपल्याला संघ पाहायला मिळतो राजस्थानवर मिरारवर. मात्र त्याच बाबतीचा संघ तुम्हाला गावदेवी एक्सल हा संघ पाहायला मिळतो. कारण हे जे नाव आहे गावदेवी एक्सल नक्की नितीन आणि सर आमच्या समोर आहेत तर एक जुने जाणते अनुभवी समालोचक आहेत. कारण गावदेवी एक्सल म्हटलं तर जुना संघ नितीन सर खूप मोठं जुनं नाव आहे आणि खूप मोठा इतिहास हा गावदेवी एक्सल संघाचा आहे. पुणे दगडंदाज सज्ज होतो राईट मुहूर्त विकेटचा मारा करण्यासाठी. एवढेच आपल्या बॅटने खेळायचं होतं ऑन साईडला मात्र बॅटची एज लागून चेंडू मात्र ऑफ साईडला ट्रॅव्हल होतो. मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होतो. सिंगल या ठिकाणी कन्वर्ट होतोय डावा फलकावर पाहायला मिळतंय. तर त्यामध्ये दोन कारण गावदेवी एक्सर म्हणजे एक्सर बोरिवली या परिसराचा जर विचार केला तर सगळ्यात आधी जर लेजंड क्रिकेटपटूंचं नाव घ्यायचं गेलं तर मी हरराम पाटील नानांचं नाव हे सगळ्यात आधी घेईल. कारण त्यांनी ते क्रिकेट खेळले त्यांनी ते क्रिकेट जागलंय. आज हरराम नानांविषयी म्हणायचं गेलं तर अनेक मोठमोठे खेळाडू जर या परिसरामध्ये कोणी आणले असतील तर हररामदास पाटलांचा या नावाचा उल्लेख व्हायलाच हवा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसतो ऑन साईडला चेंडू मात्र निघून जातो लॉंग लेगच्या दिशेने चेंडू पडल्यानं डायव्हर्ट झाला शतरक्षकाला चकवून चेंडू मात्र लॉंग लेग बॉर्डर लाईन क्रॉस करून निघून जातोय 4 धावांसाठी चौका. चार धावा फलकावर पाहायला मिळतात त्या म्हणजे 6 धावा 5 ओव्हरची ही मॅच आहे. आणि शक्यतो बऱ्याचशा लाखाच्या स्पर्धा आपण अनेक ठिकाणी खेळतो मित्रांनो आणि त्याच लाखाच्या स्पर्धा निघून सर आपण देखील भरपूर कव्हरअप केले असतील. 12 ते 12:30 वाजता त्या स्पर्धा सुरू होतात. कधी कधी तर जवळपास 1 देखील वाजतो आणि 4 ते 4:15 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला अनेक ठिकाणी खेळण्याची संधी देखील दिली गेलेली आहे त्या लाख मुळ्याच्या स्पर्धेमध्ये. इथे ते नाहीये. इथे एक प्रकारे म्हणायचं गेलं तर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनची जी डायरी आहे त्या डायरीमध्ये मी तर म्हणेल की नफा हा शब्दच नाहीये. लक्षात घ्या इथून एक उद्दिष्ट काय आहे तर नक्की जास्तीत जास्त मुलांना खेळण्याची संधी उपलब्ध व्हावी आणि त्या खेळाडूंचं पुढे काहीतरी व्हावं एक चांगला जॉब मिळावा किंवा त्या क्षेत्रामध्ये त्या मुलाला कसं पुढे नेता येईल याकडे मात्र लक्ष असेल मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचं. थोडस नक्कीच टाइम करू शकला नाही म्हणून आपण माझ्या स्ट्राईक एंडला होता. थोडस दुर्गा मनस्थिती मध्ये स्ट्रोक खेळला गेला आपल्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टू लागून चेंडू मात्र फाईनच्या दिशेने घोषांकित क्षेत्र ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी निघून जातोय. 2 धाव मिळतील धावा फळकावर येतात त्या 8. स्कोरिंग मध्ये आपण पाहता सुरेश आमच्या सोबत जोडला गेलेला आहे. डिक्का स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा कव्हरअप केली जात आहे. कॅमेरामॅन आपण पाहता शैलेश सिंग आहेत. विकाभाई दिनेश परमार
आप प्रदीप कारण एखाद्या गोलंदाजाकडे व्हाईट गिअर करा चेंडू असणं गरजेचं आहे. हा एक बचावात्मक चेंडू म्हणून आपण सध्याच्या घडीला पाहतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर वन पहिल्या षटक या ठिकाणी पूर्ण होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण फलकावर धावा पाहतोय. दोन बाद आठ धावा एक लॉस ऑफ विदाउट लॉस सगळी सुरुवात म्हणता येईल. कॅमेरामॅन आपण शैजी सिंग आहेत, दिगाबाय दिनेश परमार स्मरण माफ करा कौशल सिंग आहेत, दिनेश परमार आपण दिगाबायला पाहतोय. त्यानंतर अपोर्ट आपण बघत उस्मान अली आणि आमचे स्कोरर आहेत डिकाचा एक सगळ्यात अनुभवी नक्कीच सूरज यादव हा आपल्याला आमच्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. आज मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन या जर मंडळाचा विचार केला नितीन सर अध्यक्षपदी कोण विराजमान आहेत, टेनिस क्रिकेट जगताचे भीष्म पितामह हे अध्यक्षपदी विराजमान. म्हणजे असं नाही आहे की कोणताही व्यक्ती जाऊन अध्यक्षपदी बसलाय अशातला हा भाग नाही आहे, तर ज्याने आपल्या आयुष्यातील भरपूर वर्ष क्रिकेटला दिलेले आहेत अशा अशा व्यक्तीला अध्यक्षपद दिलेले आहे. म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वाचे भीष्म पितामह उमेश मांजरेकर सर हे अध्यक्षपदी आहेत. राजू पाटील त्यांनी देखील आपल्या आयुष्यातील भरपूर वर्ष हे टेनिस क्रिकेटसाठी दिलेले आहेत. आणि चंद्रकांत शिंदे सर चंदू चंद्रा सरांविषयी म्हणायचं गेलं तर राहुल इलेवन या संघाला कोण विसरणार, ज्या संघानं जवळपास भरपूर इतिहास टेनिस क्रिकेट विश्वामध्ये घडवलेले आहेत. 1900 तो जवळपास विचार केला आपण तर 89 चा काळ ते जवळपास 89-91 मध्ये स्पर्धा झाली नव्हती. जवळपास 92-94 जी टेनिस क्रिकेट विश्वाची सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणजे आरके ट्रॉफी या ट्रॉफीवर ज्यांनी जास्तीत जास्त जेतेपद मिळवली होती चंद्रकांत शिंदे सर हे देखील या मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मंडळावर आहेत लक्षात ठेवा. तर अलतूफलतू कोणच नाही आहे, तर ज्यांना या टेनिस क्रिकेटचा अनुभव आहे अशा व्यक्तींना या मंडळावर पद दिले गेले. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली, बॉक्सचा चेंडू होता, यावेळी स्लॉग स्लिपच्या माध्यमातून हा फटका कन्व्हर्ट करायचा होता ऑन साईडला, मात्र तो फटका या ठिकाणी फसतो. सिंगल कन्व्हर्ट केलेला डावी फलकावर येतो पुन्हा. खूप मोठं उद्दिष्ट आहे, याविषयी नक्की चर्चा ही व्हायलाच हवी आणि चर्चा ही करणार आहोतच, कारण आज आपण 100 त्या संघांपासून सुरुवात केली होती. ते जवळजवळ 256 कदाचित मला वाटतं पुढच्या वर्षी 500 गरज जाईल आकडा. नितीन सर 5 ओव्हरची मॅच असेल. नितीन आयोग सर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. अप्रतिम चेंडू, बैगवान चेंडू, तेच तर्रा चेंडू म्हणायचं सांगितलं तरी कासूबाई या गोलंदाजी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय. प्रकाश म्हणजे उर्फ पप्पा या नावानं टेनिस क्रिकेट जगतामध्ये प्रसिद्धी मिळवलेला हा खेळाडू आहे आणि म्हणायचं गेलं तर एक पेस बॉलर म्हणून एक आगळी वेगळी ओळख पप्प्याची आहे आणि तेच काम करतोय. बोरेली मला वाटतं क्लबच्या माध्यमातून लेबर क्रिकेट देखील पप्प्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने खेळले जात आहे. अप्रतिम चेंडू, पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, हे कास आहे लक्षात ठेवा. प्लेइंग आउट ऑफ द बॉडी, बॅटर पासून कसं लांब जात आहे, समोरचा बॅटर कोण आहे, समोरच्या बॅटरची ख्याती काय आहे, या सगळ्या गोष्टी ओळखून मात्र ज्याप्रमाणे आज गोलंदाजी करतो पप्प्या बाख्याने झाली आहे. सुपर पप्प्या बॅटर मुन्ना स्ट्राइक एंडला आहे आणि इतिहास आहे मुन्नाच्या बॅटमधून आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावर पाहिलेले आहेत. तोच मुन्ना स्ट्राइक एंडवर जागा बनवली होती, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर आला होता खेळण्यासाठी, मात्र चेंडूला सोडून दिलं लाईन चेक करून आणि पुढचं काम मात्र पंच अशोक राऊत पार पाडतायत. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिल्याबद्दल धावा फलकावर तितक्याच वेगानं वाढताना धावा फलकावर होत आहेत 11 धावा. इथे जर म्हणायचं गेलं तर हा नॉक आउट आहे, म्हणजे ही टीम जर तुम्ही जिंकलात तर रविवारी पुन्हा यायचे. इथून 2 टीम क्वालिफाय होतील आणि त्या 2 टीमना जवळपास रविवारचा अंतिम दिवस आहे आपला मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या ज्या स्पर्धेचा, तो दिवस खेळण्याची संधी मिळेल. एव्हरेस्टचा थोडासा मागच्या पायाला बाकून स्ट्रोक प्रमोट केला गेला. चेंडू जातोय तो म्हणजे बॅकवर्ड स्क्वायरच्या दिशेनं फेकी चुकीची, बॅकअप नाही आहे. 2 धावा तर इझिली कम्प्लीट केल्या आणि इथे बॅकअप नसल्या कारणानं इथे मात्र धावा या पळून पूर्ण केल्या जातात. त्यातून गुड रनिंग बिटवीन द विकेट असं मी नक्कीच म्हणेल. मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन रबर बॉलची आपण स्पर्धा पाहतोय. जे डिका स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे श्रोते आम्हाला जोडलेले आहेत त्या तमाम श्रोत्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. धावा झालेल्या फलकावर 14 धावा.
क्या बात है, स्टेट बॅटनं यावेळी साइड स्क्रीनच्या वरून विनाच्या बॅटमधून हा दमदार बहारदार षटकार सहा धावा. इतकीच आक्रमक खेळी करण्याचा माणूस असेल मुन्नाचा कारण याच खेळीसाठी प्रसिद्ध आहे. कारण एक जर आपण पाहिलं तर सुरुवातीचं पहिलं षटक जर आपण पाहिलं तर जवळपास फक्त आणि फक्त त्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. त्या आठ धावा इथून नक्की गिअर शिफ्ट करण्याचा प्रयत्न असेल लास्ट निघालेल्या टीमचा आणि तो गिअर शिफ्ट केला तो मुन्नानं शेवटच्या चेंडूवर पप्प्याच्या येत आहेत या सहा धावा. अप्रथम गोलंदाजी केली होती पहिल्या चेंडू बॉल दुसऱ्या चेंडू आपण पाहिलं लेगबायच्या स्वरूपात धाव पप्प्याच्या ओव्हरमध्ये आली होती. त्यानंतर आपण पाहिलं तर तिसऱ्या चेंडू देखील बॉट चौथ्या चेंडू बॉट हाताळला गेला होता. त्यानंतर मात्र तीन धावा आणि त्यानंतर मात्र आल्या त्या सहा धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर टू दोन षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. धावा फलकावर झालेला आहे तर हॉस्टर मिरारोड या टीमच्या 20 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. काशीवीरा समाजसेवक नवीनभाई विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यक्ती डान्सवर यायचं आहे. आपल्या सरचे स्वागत हार्दिक स्वागत. सोहम ज्याला आपल्या स्पेनमधील पहिले षटक हाताळलं होतं आठ धावा फक्त खर्च केल्या होत्या. तो सोहम आपल्या स्पेनमधील दुसरं आणि या संघिक संघातील तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. सोहम फुलटा असा प्रतिम पटका पॅरल फ्लाइट देणारा हा दर्जेदार षटका सहा धावा. फुलटॉस आणि जवळपास लॉक स्लिप ज्याप्रमाणे आपण स्टोक प्रमोट करतोय त्याप्रमाणे फटका खेळला गेला. पुढच्या पायाला स्लाइड दिली गेली. मागचा पाय थोडा असा वाकवला गेला. उभ्या चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतला गेला. टायमिंग आपण पाहिलं प्रॉपर पाहायला मिळलं आणि कारण तो फटका खेळला गेला जवळपास फॉरवर्ड स्टॉलच्या वरून तो फटका सरळ सहा धावांसाठी. आपण वेल डन लॉस्ट मिळाले. अनेक संघ आपण या मिरावडच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट जगतामध्ये खेळताना पाहिलेले आहेत. रिवरबॉलची आपण स्पर्धा पाहतोय थ्रेन्स लोन मिरावड हे देखील नाव आपण अनेकदा ऐकलं असेल. सुरुवात झाली होती इथे मात्र हा फटका पासतोय. उंची जास्त जाते. फाईनच्या दिशेनं कोणताही शत्रुक्षक त्या ठिकाणी नाही. या प्रोडक्शनला घोषणकित क्षेत्र त्या ठिकाणी आहे. चेंडू निघून जातो घोषणकित क्षेत्राच्या दिशेनं. या फटक्यावर नक्कीच कुणाला मिळते का दोन धाबा हा संघ पोहोचला जातो तब्बल 28 या गाव संख्येवर. रॉयल्स कलर मिरारोड वर्सेस आपण पाहतो तर गावदेवी एक्सर एक मुंबई परिसरातील संघ आहे. एक मुंबई परिसरातील संघ आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर जी मॅच आपण पाहणार आहोत मलघर ज्युतीपाकर मलघर वर्सेस वैतरणा. वैतरणा परिसर म्हटलं तर हा देखील एक टेनिस क्रिकेट जगतातील एक सगळ्यात मोठा परिसर म्हणायला काही हरकत नाही. कारण याच परिसरामध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धा वारंवार खेळतात. परंतु तुम्ही समोरून चेंडू आता गेला. चेंडू पडल्यानंतर हा खाली बसतो. प्रथमच आपण रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारचं दृश्य हे आपल्याला पाहायला मिळते. रबर बॉल स्पर्धा आणि इथे जर आपण विचार केला तर पाऊस नाहीये. त्याच्यामुळे जर विचार केला सुरेज आपण जो बॉल स्किड व्हायला हवा तसा बॉल स्किड होणार नाहीये. जर पाऊस असता तर त्याच वेगानं तो चेंडू स्किड होताना देखील आपल्याला पाहायला मिळाला असता. सोहम पुन्हा घसत जोडतोय. या वेळेस पुन्हा एकदा अप्रतिम फटका. आता चेंडू अवघड आहे. स्पॅनच्या दिशेला फिल्डर त्या ठिकाणी प्रोडक्शनला आहे. चेंडूला फील्ड करतोय. नॉ स्ट्राइक गेमला फेक देऊन पर्यंत तिसऱ्या डावाचा प्रयत्न. कॉलिंग व्यवस्थित नव्हती. इथे अगोदर शूट व्हायला हवं होतं किंवा मी तर म्हणेल कुठेतरी थांबायला हवं होतं. यस या नो याच्यामध्ये संपर्क व्यवस्थित झाला नाहीये आणि या कारणास्तव एक चांगला बॅटर मात्र गमावला रॉयल स्टनर मिरारोड या टीमनं. पुन्हा परतो डगाऊटमध्ये. पहिला गडी बघतोय. फलकावर धावा लागलेला आहे त्या 30. तो कुठेतरी ताळमेळ जमली नाहीये. कारण इट्स नू अँड ब्रेट या तिन्ही गोष्टींचा समतोल हा खेळपट्टीवर दोन्ही खेळाडूंमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणतात ना की आखो आखो के इशारे. म्हणजे सध्याच्या घडीला व्हॉट्सअपचा जमाना आहे मात्र कॉलिंग करणं सध्याच्या घडीला खूप गरजेचं आहे. व्हॉट्सअपवर फक्त आपण मेसेजशी फॉरवर्ड करतोय. कुठेतरी चुकी झाली मात्र इथून एक्सरचा संघ गावातील एक्सर संघ इथून ही जी चुकी रेस्टला मिरावड करून झालेला आहे इथून क्रॅकने देण्याचा प्रयत्न केला जाईल का. इथून कुठेतरी स्कोरबोर्ड जो वेगानं सुरू झालेला आहे रेस्टला मिरावड या टीमचा तो स्कोरबोर्ड थांबवण्याचा प्रयत्न हा गावदेवी एक्सेल टीमकडून केला जाईल का. सुरेज आमचे संगीत आहेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. काल देखील सुरेश या ठिकाणी खेळला होता.
तीस धावा या फलकावर. मात्र एक दुःखाच्या विषयी नक्कीच मी माहिती देईन या रबर बॉलच्या स्पर्धेविषयी. आपण यावेळेस एक अप्रतिम दर्जाचा हा यॉर्कर चेंडू आपल्याला होता, जबरदस्त चेंडू, वेगवान चेंडू, आणि या चेंडूला फक्त डिफेन्स करावं लागलं ते म्हणजेच मुंबईला. एंड ऑफ द ओव्हर नंबर थ्री, तीन षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतो आणि तीन षटकांच्या अखेरीस आपण फलकावर धावा पाठवली एक बाद 31 धावा म्हणजे 31 लॉस ऑफ वन विकेट. एंड ऑफ द ओव्हर नंबर टू, एक किस्सा आढळला सूरज, कदाचित तो तुला देखील आठवत असेल. ज्यावेळेस मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशननं प्रथमच रबरबॉलची स्पर्धा ऑर्गनाईज केली होती याच भाषा क्रीडा संकुलामध्ये, त्यावेळेस रजू पाटीलना डिकाला म्हटलं होतं, डिका एवढं गोलाकार आणि खेळ बहुत चांगली स्पर्धा आहे, मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा आहे. आणि डिकानं त्यावेळेस आपले मित्र परिवार एकत्र केला आणि त्या स्पर्धेमध्ये एंट्री केली. नशीब असेल इतकी साथ डिकाला दिली नशिबानं की त्याच वेळेला चांगले चांगले संघ बाहेर पडले आणि डिकाचा संघ पुढे आला. ते देखील एक चित्र या ठिकाणी घडलं होतं. राजू पाटीलने संधी दिली होती आणि त्यावेळेस डिका लाईव्ह टेलिकास्ट करत नव्हता आणि डिकाना ती डिकाच्या डोक्यात देखील ते नसेल, दिनेश परमारांच्या डोक्यात देखील ते नसेल की आपण कधी लाईव्ह टेलिकास्ट करू शकतो नाही, फक्त क्रिकेट खेळायचा या उद्दिष्टाने डिका खेळला होता ही रबर बॉलची स्पर्धा. आणि आज आपण पाहतोय तर एक निगड म्हणलेलं चांगलं आपल्याला युट्यूब चॅनल डिका स्पोर्ट्स पाहायला मिळते. सांगितलं की आज फक्त मुंबईमध्येच नाही डिका, फक्त मीराबादरमध्येच नाही तर पालघरच्या जिल्ह्यामध्ये देखील आज डिका स्पोर्ट्स युट्यूब चॅनल हे पाहायला मिळते. अशीच प्रगतीशील चॅनल म्हणून या चॅनलकडे पाहिलं होतं सध्याच्या घडीला. आणि दिनेश परमा डिका विषयी म्हणायचं गेलं तर एक आणखीन एक व्यक्ती याच्याविषयी नक्कीच म्हणेल की एक माणुसकीला जपणार असं व्यक्तिमत्व आहे. त्यावेळेस बॉडीला टर्न करून चेंडूला ऑन साईडला खेळला गेलेस खेळला गेलं प्रोडक्शन आहे सिंघल इथे मिळेल. धावा झालेल्या आहेत 32 धावा. आणि एक या मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या बद्दल जर म्हणायचं गेलं तर पहा फक्त स्पर्धा ऑर्गनाईज करणं हे उद्दिष्ट नाही आहे, तर आज मंडळाचे अध्यक्ष हे देखील या ठिकाणी सकाळी सकाळी उपस्थित आहेत, कारण ही जी स्पर्धा आहे ही आपली स्पर्धा आहे आणि या यंगस्टर्स कडून कशा प्रकारे क्रिकेट खेळलं जात आहे. राजीव पाटील देखील या ठिकाणी बसलेले आहेत आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष. तुळशी आई प्राप्त केली होती या वेळेस चेंडू हाताळण्या साईडला, मात्र प्रॉमिसिंग स्टोक पाहिलं मला पुन्हा स्कोर लेग पण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं गेलं, पत्ता मारतात सिंगल मिळेल. यश कालच्या दिवसाचा हिरो यश विषयी म्हणायचं गेलं तर काल दोन वेळा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार यशनं काल घेतला होता, हे देखील विसरता कामा नाही आहे. तर मग रिकाविषयी म्हणायचं गेलं तर माणुसकीला जपणारा हा व्यक्ती आहे दिनेश परमार. मी माणुसकीला जपणारा व्यक्ती का म्हटलं तर काही जण असतात की त्यांचं एक टार्गेट सेट असतं की आम्ही इतकेच घेऊ, मात्र जशी परिस्थिती असेल त्यानुसार देखील वावर करणारा हा व्यक्तिमत्व डिका स्पोर्ट्स म्हणजे दिनेश परमार जे डिका स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत अशी व्यक्ती आज आपल्याला पाहायला मिळते टेनिस क्रिकेट सोबत जोडली गेलेली आहे. फलकावर 33 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस देखील महत्वाचा असेल, इथून जर आपण जिंकलात तर इथून दोन संघ पुढे येतील आणि त्या दोन संघांना 27 तारखेला याच मैदानावर बादशाह क्रीडा संकुलामध्ये खेळण्याची संधी मिळेल. ग्रँड फिनाले असेल मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनची आणि ती ग्रँड फिनाले खेळण्याची संधी मिळेल. फक्त इकडच्या टीम नाही मैदान ओव्हरऑल टीम म्हणजे जवळपास अंबरनाथ असू द्या, मुंबई असू द्या, पालघर जिल्हा असू द्या, विराबांदर पट्टा असू द्या, ठाणे जिल्हा असू द्या, ओव्हरऑल संपूर्ण जिल्ह्यातील बऱ्याचशा जिल्ह्यातील या टीम्स या ठिकाणी दाखल होणार आहेत लक्षात ठेवा. अशा टीम सोबत ज्या टीमच्या अगेन्स्ट आपण कधीही खेळणार नाही आहोत अशा टीम सोबत खेळण्याची संधी तुम्हाला या बादशाह क्रीडा संकुलाच्या या मैदानावर दिली जाईल मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. यावेळेस हा प्रकार होता, लाईन ओळखली आणि त्यानंतर मात्र चेंडूला सोडून देण्याचं प्रामाणिक काम हे मुंबईने केलं. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातो. अशोक राऊत अँड अमोल भेटोसकर हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त पंसा म्हणून नाही आहेत तर लक्षात ठेवा आज टेनिस क्रिकेटच्या त्या पटलावर या दोन पंचांनी देखील आपला इतिहास लिहिला आहे. 34 धावा गोलंदाज पन्नास सज्ज होती चंदन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
ऐटम ओवर द विकेट चा मारा हा प्रकारा चेंडू होता मिड विकेट च्या वरून खेळण्याचा प्रयत्न फटका फसतोय आणि या वेळेस बिग विकेट म्हणायचं गेलं तर प्राइस लेस विकेट मिस्टर मुन्ना बॅक टू द पायलन फ्रॉम सेट बॅट्समन होता मुन्ना विषयी म्हणायचं गेलं एक षटकार आपण मुन्नाच्या बॅट मधून पाहिला होता जवळजवळ एक चौकार देखील मुन्नानं आपल्या बॅट मधून खेचला होता सामना केला मुन्नानं दहा चेंडूंचा आणि दहा चेंडूमध्ये मुन्नानं आपल्या 51 ला धावा नोंदवल्या त्या जवळपास 14 तर एक सेट बॅट्समन ओपनर बॅटर होता जवळपास पहिला चेंडू ज्याला फेस केला होता असं ओपनर बॅटर आपण हा पाहिला होता आणि सेट बॅटर मध्ये डगोरच्या दिशेने परतला न्यू बॅटर मुन्नाच्या जागेवर आपण पाहतोय नंबर 4 जुनी खूप मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतामध्ये तर रॉयस टेलर हे टेनिस क्रिकेटच्या पटलावर सध्याच्या घडीला हा इन्फॉर्म संघ आहे शिडका प्रगती पथावर आहे तीन मिनिटचा चौथा पाच ओव्हरची मॅच आहे बादशाह क्रीडा संकुलन आपण पाहतोय आणि जी आपण मैदानाची जी आपण मेहनत पाहतोय ही संपूर्ण मेहनत जी आहे त्यांच्या ओरिजिनल कारण भरपूर मेहनत या व्यक्तीने देखील या मैदानासाठी केलेली आहे संपूर्ण नगर ग्रामस्थांचं देखील खूप मोठं योगदान राजू पाटील साहेबांचं देखील योगदान आज रविवार थोडस रविवारमध्ये नक्कीच चुकी होताना पाहायला मिळते त्यांचे फॉर्मॅट आहे एकदमच चांगला स्कोर 70-80 जागा रविवारची आपण स्पर्धा खेळतोय अपेक्षित असेल हा धावफलक इनसाइड आउट फटका ऑफ साइडला कव्हरच्या दिशेने फिल्डर्स वेगळा येतोय स्ट्राईक इन फेकी अचूक फेकी वेल डन कारण इथून जर विचार केला ज्याप्रमाणे आम्ही जी माहिती दिली यश विषयी की कालचा दिवस शेवटचा होता आज रॉयल टेनर हा संघ आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळताना दिसतो याचं कारण कालच्या दिवसामध्ये यशने जी कामगिरी केली ती मात्र अफलातून होती दोन वेळा मॅन ऑफ द मॅच या बॅटर्सने घेतलेला होता लक्षात घेऊन स्ट्राईक गेलेल्या बॅटर्स आहे त्यामुळे यशकडे सर्वाधिक लक्ष असेल म्हणजे या पूर्ण मैदानाचा अनुभव येत जाईल आहे एक्स्ट्रा प्रिझन मध्ये वेगाने निघून जातो बी झोन आहे भूषण क्षेत्र आहे दोन धाव मिळतील कारण कालच्या दिवसातून तो वादळ येत सगळ्या मैदानावर आपण अनुभवला असेल त्यामुळे या मैदानावर काय परिस्थिती आहे या मैदानाची याची नक्कीच माहिती यशकडे नक्कीच असेल धावा फलकावर आहे त्यामध्ये 37 लॉस ऑफ टू विकेट मुन्ना बाद झाला 14 संख्येवर त्यानंतर कुणाल हा बाद झाला 14 संख्येवर दोन्ही जे ओपनर बॅटर होते त्यांनी मात्र नक्कीच 14 धावा या आपल्या टीमसाठी बनवल्या ऑफ साईडला चेंडूला पंच केलं गेलं एक धाव तर मिळेल एक्स्ट्रा करा दुपला प्रोडक्शनला फिल्डर्स त्या ठिकाणी आहे मास्टर गेंडला अचूक फेकी फक्त सिंगल अप्रथम गोलंदाजी कारण इथून एक नक्कीच विचार राष्ट्रांनी मुघल संघाकडून की इथून मोठे फटके इथून मोठे फटके कसे कन्वर्ट करता येईल इथून याकडे लक्ष द्यावं लागेल म्हणजे 4 ओव्हर संपले आहेत आणि आतापर्यंत स्कोरबोर्डवर जर आपण लक्ष दिलं तर फक्त धावा आहे सुरज 38 आणि इथून मुघल संघ हा विचार केला नाहीये 50 च्या वर आम्हाला जायचंय म्हणजे शेवटचे जे 6 चेंडू आहेत सुरज ते शेवटच्या 6 चेंडूमध्ये मॅक्झिमम 20 धावा 15-20 धावा हे मॅक्झिमम या शेवटच्या 6 चेंडूमध्ये यायला हव्यात असा विचार टीम कॅप्टन रॉयल स्टर्न्सचा करत असेल की जर त्या आल्या धावा जर मॅक्झिमम 15 धावा 20 नव्हे जरी 15 आल्या तरी देखील आपण गांधीने एक्सेप्टिंग एक चांगली फाईट देऊ शकतो महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लीग ना किधर इधर ये नहीं उधर मुंबई वो इधर ना वो इधर ना त्यामुळे कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आपण पहिल्यांदा कॉन्फरन्स घेतली गेली इथून कॉन्फरन्स का घेतली गेली याचं कारण कारण हे शेवटचे 7 चेंडू आहेत हे जितके राजस्थान मेघालय टीमसाठी उपयुक्त आहेत तितकेच गावडोंगरी एक्सेलसाठी देखील उपयुक्त आहेत गावडोंगरी एक्सेल संघ हा विचार करत असेल की इथून आम्हाला कमीत कमी व्हावा कारण आतापर्यंत आम्ही राजस्थान मेघालय या संघाला नक्कीच थांबवलेला आहे आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये देखील आम्हाला थांबवायचं आहे इथून ही गाडी कुठल्याही पद्धतीने शूट होता कामा नाही हा प्लॅन असेल तो म्हणजेच गावडे एक्सर ए टीमचा गावडे एक्सर टीमचा
मात्र एखादी प्लॅनिंग करणं सोपं असतं मित्रांनो, मात्र ती प्लॅनिंग अंमलात आणणं मैदानाच्या आतमध्ये थोडंसं कठीण असतं. सुनील चेंडू, वेगवान चेंडू, रमेश चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र इज गॉन. यश, ज्या यशनं कालचा दिवस या मैदानावर गाजवला होता, ज्या यशनं दोन मानद मॅचशिवाय हे किताब घेतले होते, तो यश मात्र या ठिकाणी परतताना डग आउट रिझर्व मध्ये. पहिला चेंडू नक्कीच आत्मविश्वास वाढवणारा चेंडू असेल गावडे टीम साठी. पहिल्या चेंडूवर सफलता. आणि पहा, जर इथे आपण विचार केला तर यशचं नक्कीच मी कौतुक करू या मुलाचं, कारण बॅट मॅच लागली गेली होती, मात्र त्याने पंचांकडे लक्ष देखील दिलं नाही की मला बाद दिला आहे की काय. जशी एज लागली तसा तो लगेचच प्रामाणिकपणे बाहेर आला. हे प्रामाणिक क्रिकेट आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. धावा झालेला आहे 38 धावा 38 फडकावर. पहिला चेंडू ओपन, पहिल्या चेंडू मात्र वेध घेतला पहिल्या चेंडू मध्ये विकेटचा. यश सारखा बॅटर डगआउट मध्ये पाठवला गेला, न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आला श्रेयांश. यावेळेस जी प्लॅनिंग केली होती प्लॅनिंग फासली गेली. यॉर्कर चेंडू वापरण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, मात्र तो प्रयत्न पूर्वी फासला गेला. फ्लाइट मिळाली बॅटरला आणि ती फ्लाइट मात्र बॅटरने सोडली नाहीये. लॉंग ऑनच्या वरून एरे रूपनं चेंडूला पाठवून दिलं स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावा षटकार. कारण त्याच दृष्टिकोनातून चेंडू आता होता गोलंदाज नितीन की मला यॉर्कर वापरायचंय, मात्र कुठेतरी चेंडू थोडासा पुढे आला आणि तो फायदा उचलला बॅटरने. सुपर 6 धावा, महत्वपूर्ण 6 धावा. मी म्हटलं की 15 ते 20 धावा लढण्याची ताकद देईल. पुन्हा एकदा फुल टॉस आणि हा फटका फसतो. हा झेल होईल का? लॉन्ग ऑनचा फिल्डर प्रयत्न करतो त्या ठिकाणी, मात्र झेल पर्यंत त्या झेलच्या रेषेपर्यंत पोहोचू शकला नाही. सिंगल तर नक्कीच प्राप्त केला गेला, डबलचा कॉल. 2 धावा पूर्ण केला गेला, माफ करा. आणि या 2 धावानं धावा पोहोचावर लागल्या गेल्या रॉयल्स टनल टीमच्या. त्या 46 धावा. रबर बॉलची आपण स्पर्धा पाहतो, मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण स्पर्धा खेळतो. आणि एका साईडला आपण पाहतो स्लॉगर गोलंदाजी ट्रॅक वर नितीन. आतापर्यंत नितीनने मात्र 8 धावा खर्च केली आहेत 3 चेंडूमध्ये. चेंज ऑफ पेस, हे किमिया असायला हवी प्रत्येक गोलंदाजाकडे, हे किमिया असायलाच हवी बाईसा इशारा पंचांच्या माध्यमातून. कारण प्रत्येक चेंडू आपण त्याच पद्धतीने हाताळत राहिलो तर नक्कीच बॅटर देखील त्या ठिकाणी तयारीत असतोय आणि तो देखील त्याच प्रतीक्षेत असतोय की हा चेंडू देखील याच वेगळा येईल. चेंज ऑफ पेस स्लोरम चेंडू आणि त्या चेंडूला बरोबर फसला गेला बॅटर. वेल्स प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही या बॅटच्या वरच्या पट्ट्यात चेंडू उभारला गेला. फटका कन्वर्ट करायचा होता मोठ्या फटक्यामध्ये, मात्र फटका फसला गेला. शॉर्ट मोठी केली चेंडू लँड झाला. 2 धाव तर नक्कीच मिळतील. धावा झालेला त्या 49. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मध्ये. भरपूर कामं करायची आहेत मित्रांनो मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनला. फक्त क्रिकेटच खेळायचं नाहीये, क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करायच्या नाहीयेत. तर आज पूर्ण दिवस आहे, उद्या पुढच्या रविवार देखील याच्याविषयी चर्चा नक्कीच केली जाईल की उद्दिष्ट काय आहेत मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे. अप्रतिम पॅरालाल आजच्या दिवसात सराव निघून जाईल डीप कॉर्नर बॉर्डरलाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. शेवटच्या या चेंडूवर येतात 6 धावा. आणि टेनिस क्रिकेट असू द्या किंवा रबर बॉल क्रिकेट असू द्या, शेवटच्या चेंडूवर येणाऱ्या 6 धावा या समोरच्या संघाला नेहमी डोकेदुखी ठरलेल्या आहेत. मात्र या 6 धावा गावडीने एक्सर टीमसाठी डोकेदुखी ठरतील ती हा संघ मात्र इथे विजय होईल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5 इनिंग समाप्त या ठिकाणी पहिली. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावा पाहतोय. फलकावर धावा लागलेल्या आहेत रॉयल स्टनर मिरावली या संघानं. 55 धावा आणि 56 धावा दिल्या गेलेल्या आहेत विजयासाठी गावदेवी एक्सर या टीमला. एक मी म्हटलं होतं की 38 4 ओव्हर मॅच झाला होता, 4 षटकांचा तो सामना संपला होता. 38 धावसंख्येवर रॉयल स्टनर हा संघ थांबला होता. मी म्हटलं होतं की इथून 15 ते 20 धावा जे शेवटचे चेंडू आहेत मुन्ना हा विचार करत असेल की इथून या शेवटच्या 6 चेंडूमध्ये 15 ते 20 धावा आल्या
तर आपण जाऊ देऊ एक्सेट टीमला एक चांगली फाईट देऊ शकतोय. आणि तिथे जर आपण विचार केला तब्बल मला सुरत 17 धावा या शेवटच्या 6 चेंडूमध्ये आल्या 17 धावा आणि या 17 धावांनी मात्र लढण्याची खरी ताकद दिली ती रॉयल स्टनर मुरड या टीमला. 57 धावा विजयासाठी आहेत, 56 धावा या विजयासाठी आहेत आणि ज्यावेळेस गावडी एक्सर संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी उतरेल त्यावेळेस आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये करतोय बिबल महाराष्ट्र भ्रमण केलेले समालोचक ज्यांना इतिहासकार समालोचक म्हणून पदवी बहाल झालेले आहे टेनिस क्रिकेट जगताच्या आता पटलावर असे आमचे नितीन आहे सर यावेळेस आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. मी कॉमेंट्री बॉक्समध्ये करतो बदल पुढचा आवाज आपण या ऐकूया नितीन आहे सर यांचा. हॅलो हॅलो माइक टेस्टिंग हॅलो चेक चेक चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करुणे देव सर्व कार्य सुसर्वदा गणपती बाप्पा मोरया गुड मॉर्निंग शुभ प्रभात. तर आजच्या दिवसातील पहिला सामना मिरर रॉयल स्टनर्स आणि एक्सर गावडी मी कालच सांगितलं होतं कारण काल इतिहास भरपूर घडला. काय झालं नाही 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 मी डायरेक्ट दिले चेक करून नाही जे दिले तेच दोन बॉल मी डायरेक्ट दिले चेक बेक नाही हा नियम आहे चेक बेक काय नाही जे काय तो कमिटीमध्ये तुम्हाला मान्य करावं लागेल फक्त आम्ही तुमच्या हातामध्ये देऊ तुम्ही चेक नाही करू शकत लक्षात ठेवा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 जलद अर्धशतक 1 शतक 15 चेंडूमध्ये 2 अर्धशतक 16 चेंडूमध्ये आले. तर कालचा दिवस तर कालचा दिवस बरत राहून सूरज जेव्हा बॅटिंगला आलेला तेव्हा 15 चेंडूमध्ये 53 धावा सूरजने केला. कालचा दिवस खरोखर तिथे गाजला आणि मी आज सांगितलं होतं कारण आज इकडे कोण खेळणार आहेत क्वालिफाय टीम जिंकले जट जे संघ आहेत ते इकडे खेळणार आहेत तर आज माझ्या काहीतरी वेगळी असेल आणि शेवटच्या मॅचला तर आपल्याला बघायचं आजचा खरा टायगर कोण होणार. तर आमच्या व्यासपीठावर काश्मीरा परिसरातील समाजसेवक किसी की आन किसी की जान हम सबके चेहते बहिजान मेन भाव यांचं आगमन इकडे झालेलं आहे. तर मी त्यांचं आज मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनतर्फे नागर ग्रामस्थांतर्फे आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून मेन भाव वेलकम वेलकम सुस्वागतम आपका यहाँ पे तहदिलचे स्वागत आहे. तर 2 दिग्गज संघ आहेत आणि याच्यानंतर जर बघितलं तर भरतराव सर नागर जितू पाकर आणि वैतरणा. तर जितू पाकर अतिशय चांगला संघ आहे वैतरणा या संघाची तुम्ही खूप स्तुती केली कारण वैतरणा परिसरातील कारण क्वालिफाय होणे होऊन इकडे येणं एवढं सोपं काम नाही. आता क्वालिफाय झालं म्हणजे नक्कीच चांगला संघ असेल आणि खास करून मी बघेन एक्सर गावडी हा संघ एवढा भिन्नाट आहे ना मला त्याचे बॅटर वाढले. तर स्ट्राईक मध्ये तुम्ही बघतायत प्रसाद परेश. तर प्रसाद आणि परेश मात्र परेशच्या बाबतीत खरोखर जेवढं बोलाव तेवढं कमी आहे. स्टार्ट ऑफ द मॅच पहिला चेंडू बघा ही खासियत आहे कारण या गोलंदाजाची पहिला चेंडू जर बघितला भरत राऊत बघा कारण गुडलँड स्पॉटला थोडासा नॅचरल स्विंग झाला आणि ही खासियत आहे या संघाची फक्त 56 करणं एवढं सोपं काम नाही. तर ब्रह्मास्त्र त्यांच्याकडे 4 अटॅक अतिशय चांगल्या प्रकारे इकडे आहेत. पहिला चेंडू इथे जातो बॉल
भरतराव सर यश यश हा हा एक चुकीला माफी नहीं पहला चेंडू चांगला टाकला दुसरा चेंडू फुल पिच दिला फिल्डर रेन तो चेंडू बघा हा गेला आउट ऑफ पार षटकार सुरुआत करते हैं सहा धावांनी मी सांगितलं ना दोनों संघ बलवान है तथा अग्नि परीक्षा है ती म्हणजे खास करून जर बघितलं तर मिरर रॉयल स्टेडियम या संघाची ज्या खेळाडूने दोन मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतला तोच खेळाडू गोलंदाजी करताना तुम्ही इकडे बघताय मित्र प्रसाद प्रसाद म्हणजे काय प्रभूचे साक्षात दर्शन असा हा अर्थ होतो प्रसाद या नावाचा आता साक्षात दर्शन षटकार मारून तर प्रसादने दिलेलं आहे पुढचा चेंडू शॉट आपल्याला बॅक टू पंच करतात व्हीट एंड वॉच सुपर कव्हर मध्ये तिकडे चेंडू गेला संघास मिळाले कॉल दिला कारण दोघांना माहित आहे त्यांची विकेट खूप गरजेची आहे मित्रांनो आज डीका स्पोर्ट्स यूट्यूबच्या माध्यमातून आमचे कॅमेरामॅन सन्मान्य कौशल सिंग सन्मान्य ऑपरेटर उस्मान अली आणि स्वतः आहेत आज दिनेश परमार ज्यांना डीका या नावाने सगळं सांगून डीका भाईंबद्दल कितीतरी वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि या 9 महिन्यामध्ये डीका भाईंनी काय केलं आता मात्र इनसाइड इज फ्लाय स्लिप मध्ये चेंडू गेला होता थोडासा पुढे उभा राहिला असता तर काहीतरी वेगळं चित्र असतं डिझन मध्ये तिकडे चेंडू जातो तर आतापर्यंत 9 महिन्यामध्ये 12 कॅमेरे घेतलेले आहेत आतापर्यंत त्यांच्याकडे 14 ऑपरेटर आहेत 14 कॅमेरामॅन आहेत मात्र एक असा ड्रोन कॅमेरा आणि भरतराव सर डीकाबाईंनी एक असा कॅमेरा घेतलाय त्याबद्दल जर मी सांगितलं पायाखालची जमीन निघून जाईल या संपूर्ण दिवसामध्ये मी त्याचा उल्लेख नक्कीच करेन का एक असा कॅमेरा डीकाबाईंनी कुठला आणलेला आहे जो आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये वापरला जातो डबळतोने फ्लाइट डिलिव्हरी पुन्हा एकदा फुलपीट डिलिव्हरी हा 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 डीप वाईड स्लॅमच्या वरून येतो ब्रँडेड षटकार कालचा दिवस बंगर मध्ये इंडियन स्पर्धा झाली ज्या स्पर्धेचं पारितोषिक होतं 1,00,000 रुपये 50,000 आणि 25,000 म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये पण बघा 1,00,000 पारितोषिक 3 दिग्गज संघ आले होते कालचा दिवस आणि नेमबाई यांच्या संघाने मला वाटतं तिसरं पारितोषिक पटकावलं आनंदाची गोष्ट आहे यश हलक्यात आणि मेन क्रिकेट तुम्ही बघतायत फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न चांगला केला होता खूप वेगाने तिकडे येत आहेत दोन बाला कंप्लीट होते डायरेक्ट हिट करतील का प्रयत्न चांगला केला होता मात्र सक्सेसफुल होत आहेत या दोन्ही फलंदाजीचं बघितलं तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे लुक्स आणि एकमेकांना जे कॉल आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे इकडे आहेत आणि याच धावणी संघाची धावसंख्या पुढे सरकली ते म्हणजे 17 वर्ष क्रिकेट खेळणं सोपं काम नाही मित्रांनो 1971 आणि बाय बाय केलं 1987 ला कोण होते ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम 10,000 धावा कंप्लीट केला ओरिजिनल गाव वेंगुर्ला उभा दांडा सुनील मनोहर गावस्कर सरांची मला आठवण झाली हा आकडा आल्यावर तर बघा चांगली सुरुवात आहे कारण 56 धावा करायच्या आणि पहिल्या षटकामध्ये इथे धावा झाल्यात त्या म्हणजे 17 दोन्ही फलंदाज जर बघितलं तर आतापर्यंत प्रसाद सासह या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय आणि जवळजवळ परेश इकडे खेळतोय तो म्हणजे 10 धावसंख्येवर तर सन्मान्य हरिश्चंद्र दादा इकडे आलेले आहेत जे या मैदानाचे चांगले क्युरेटर आहेत मित्रांनो लक्षात ठेवा आजचा दिवस आणि 27 तारखेचा दिवस ग्रँड फिनाले मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन 256 संघ सहभाग असलेली रबर क्रिकेटमधील सगळ्यात मानाची गुणगौरवाची सन्मानाची ही स्पर्धा आहे मित्रांनो इतकं सोपं नाव आहे सिकंदर आणि सुलतान आणि वाघ बनणं लक्षात ठेवा 27 तारखेला समजेल मात्र आज दोन संघ राजू पाटील सर आणखीन क्वालिफाय होणार आहेत 27 तारखेला त्यांची एंट्री इकडे होईल तर पुढच्या रविवारी यायला विसरू नका हेच मैदान जे आहे अवेलेबल टू हिरवगार गवत तुम्ही बघतात आज रविवारचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे मात्र आज सुगंध येईल फक्त श्रावणाचा श्रावणाला सुरुवात झालेली आहे पहिला चेंडू बघायचा दॅट्स अ ग्रेट हाईट चेंडूने घेतली अतिशय चांगली आउट कारण फलंदाजाला षटकार मारून करायची होती फाईट या षटकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 23-23 चांगली सुरुवात आहे पहिल्या चेंडूवर षटकार मारलं म्हणजे खूप कॉन्फिडन्स इकडे होतो मित्रांनो लक्षात ठेवा चला दोन्ही कॅप्टनला विनंती करून आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलेलं आहे खूप कडक नियम आहेत लक्षात ठेवा दोन फॉर्म तुम्हाला दिले जातील त्या फॉर्मवर तुमच्या खेळाडूंची नावे आणि तुम्हाला जर त्या अटी पटल्या तरच तुम्ही सही करायचे आणि खेळायचं आहे चला दोन्ही कॅप्टन्स मेघर जितू पाकर आणि वैतरना मी इन्व्हाइट प्लीज कमेंट्री बॉक्स मध्ये या बॅक टू पंच करतात डीप कव्हर मध्ये तिकडे चेंडू जातोय आता मात्र बघा एक तुम्ही एकतर तुमच्याकडे धावसंख्या कमी आहे आणि असं क्षेत्ररक्षण जर कराल तर मग कसं होईल मित्रांनो बॅकअपला एक खेळाडू तिकडे येतोय 25 अनिल कुंबळे जंबो सरांची आठवण झाली टेस्ट क्रिकेटमध्ये 5 विकेट जर 25 16 घेण्याचा मान सुद्धा त्यांच्या नावावर आहे
आर अश्विन सध्या अग्रेसिव आहे टेस्ट क्रिकेटमध्ये जर बघितलं. शॉट प्लॅन पुल करतोय, पॉवरफुल झाला हा. बघा पॅरेलल सिक्सर इकडे मिळतोय, समोर दिसतोय तुम्हाला बिल्डिंगचा टॉवर आणि फलंदाजाने हा षटकार मारला कारण त्याला दाखवायची होती आपल्या शरीरातली पॉवर. तर या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकते 31 56 धावा करायच्या आहेत. मी अगोदरच सांगितलं एक सर संघाकडे भरतराव सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे चार चला वैतरणाचे कॅप्टन इकडे आलेले आहेत. वेलकम वेलकम वैतरणा म्हटलं तर मग वैतरणाची खाडी आणि वैतरणाची रीती जबरदस्त फेमस आहे मित्रांनो. एक अतिशय चांगलं गाणं सुद्धा आम्ही 2014 ऐकलं होतं. तर आत्तापर्यंत जर बघितलं तरी अतिशय चांगली पार्टनरशिप तुम्ही इकडे बघतायत आणि गोंडीजी मार्गवर विरेन कालचा दिवस एकदा बॅकफुट पॅच क्या बताय क्लास. बघा क्लासिकल फलंदाज, फार कमी फलंदाजांना आम्ही बघितलं बॅकफुट पॅचला षटकार मारताना मित्रांनो. विराट कोहली स्टाईल मध्ये कारण की वर्ल्ड कप ची मॅच मी कधीच विसरू शकत नाही. तुम्हाला माहिती असेल 18 चेंडू मध्ये 48 धावा करायच्या होत्या आणि एक बॅकफुट पंच षटकार मारला होता विराट कोहली सराने. त्या षटकाराची आम्हाला आठवण करून देते आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 37 37. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. विरेन फुलटा चेंडू, पॉवर कमी आहे मात्र बघायचं आहे. आता मात्र एलिव्हेशन कमी होतं कारण जास्त ताकद युज नाही केली या फलंदाजाने आणि कुठेतरी ब्रेक थ्रू देण्यामध्ये विरेन सक्सेसफुल इकडे होते असं म्हणायला हरकत नाही. चेंडू 27 धावा आणि मित्रांनो प्रथम चार षटकार सिक्सर टाळ्या झाल्या पाहिजे खरोखर प्रसाद साठी. व्हॉट्स बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर प्रसाद. प्रसाद घेऊन गेला समोरच्या संघाला भरतराव सर असं म्हणायला हरकत नाही. नवीन फलंदाज तिकडे येतोय. आणखीन एक चांगला फलंदाज मयूर, ज्यांनी खरोखर दिवस गाजवला हे मैदान गाजवलं मयूरने. बघा एखाद्या प्रोफेशनल खेळाडूप्रमाणे आल्या आल्या जसं उमेश मांद्रेकर सर करायचे तर आल्या आल्या ते बॅटवर चेंडू छेक करायचे. आणि भरतराव सरांनी सांगितलं का प्रेसिडेंट कोण आहेत आणि कसा असला पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सन्माननीय उमेश मांद्रेकर सर. हा आल्या आल्या सिक्स करंजे तुम्हाला स्वागत. रविवारचा हा बघा शुभप्रभात, गुड मॉर्निंग. आकाशाला गवसणी देणारा मुजरा करणारा हा षटकार तुम्ही बघतायत मयूर यांच्या बॅटमधून. आम्ही उगाचच भरतराव सर कोणाची उगाचच खोटी स्तुती करत नाही. स्तुती का करतो बघा आल्या आल्या षटकार मारला. या षटकाराने संघाची धावसंख्या 43. या षटकामध्ये तब्बल भरतराव सर 26 धावा आलेल्या आहेत. खूप महाग षटक असं म्हणायला हरकत नाही. चला टॉससाठी आम्ही इकडे विनंती करतो प्लीज तुम्ही इकडे या. आयपीएल मध्ये सगळ्यात महागड षटक होतं भरतराव सर अर्जुन तेंडुलकरचं कारण ती सुरुवात होती त्यांची न्याय समय. कारण मी काल सांगितलं ना स्टुअर्ट ब्रॉड सरांनी काय सांगितलं ज्यांनी 604 विकेट घेतल्या टेस्ट क्रिकेटमध्ये. बॉल सर जुना नाही आहे सर, हाच जुना आहे म्हणजे जो सगळ्यात जास्त जुना आहे तो देतो बाकी नाही आहे. चला 13 धावांची गरज आहे. दोन षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 26. सुरुवातीला प्रसाद आणि परेश ओपनिंगला आले होते आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर पहिल्या चेंडू प्रसादला डॉट गेला जो आउटस्विंग पडला होता. मात्र त्याच्यानंतर दुसऱ्या चौथ्या आणि पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर काय अप्रतिम ब्रँडेड षटकार मारले. हा बघा शॉट प्लेन मात्र आता एलिव्हेशन कमी आहे, जास्त हाईट घेतलेली आहे. डीप लॉंग ऑफला स्वतः मला वाटतं मुन्ना भाई तिकडे आहेत आणि फलंदाज तिकडे बाद. परेश तिकडे बाद होता. चार चेंडूचा खेळ झाला, 10 धावा केल्या त्याच्यामध्ये एक अप्रतिम षटकार. भरतराव सर 32 वर्षाच्या कॉमेंट्रीमध्ये एक गोष्ट मी बघितली का सलामीचा कुठला फलंदाज जर बाद झाला ना तर त्याचा जोडीदार सुद्धा लगेच बाद होतो. तर हेच आपण इकडे बघितलेलं आहे. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये अप्रतिम झाली होती आणि आता बघायचं प्रकाश ऑलराऊंडर खेळाडू आहे. गोलंदाजी तर बघितली भरतराव सर मात्र प्रकाशमध्ये खरोखर जी ताकद आहे ना, जी ताकद इतिहासामध्ये संभाजी काळजीमध्ये होती ना खरोखर ती ताकद प्रकाशमध्ये आहे. चला मी वारंवार सांगणार नाही इकडे कारण वैतरणाचा संघ आलेला आहे, कॅप्टन आलेला आहे. मेघर जितू पॅकर शेवटचा कॉल असेल.
पांच मिनिटाच्या आत मध्ये तुम्हाला टॉस साठी यावच लागेल. बघा मी वारंवार सांगणार नाही कारण याची ही मॅच तर रिलेटिव्ह आहे. कुठल्याही प्रकारचं ऑर्गनाइज बोला ज्या चुका बोला आमच्या एमटीसी असोसिएशन ऐकून घेणार नाही. लगेच एक पेपर ठेवलेला आहे मग काय पॅनल. वा वा क्या बात आहे. चेंज ऑफ पेस बघा खरोखर अप्रतिम. भरतराव सर तुम्हाला भरत मिळेल तुमचं पण नाव भारत किंवा भरत जे काय कधी कधी आम्ही भरत बोलतो कधी कधी भारत बोलतो ना असं नाही मात्र नाव नसतं तिथे. तर भरत मोर स्टाईलमध्ये हा शेंडू आपण बघितला आणि ज्याच्या नावातच यश आहे आणि त्याला थोडंसं यश प्राप्त होते कारण हे षटक खूप महत्वाचं आहे. तिष्ठभर कलवतेंकडून तो मात्र बघा वेट इन वॉच प्रकाश यांना माहिती होतं थोडासा आउट स्विंग झाला. बघायचं डीप लेवलिंग क्षेत्रामध्ये तिकडे चेंडू जातो दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला अप्रतिम सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोन धावाने 45 ना 10 संख्या पुढे सरकते ती म्हणजे 45 45. वर्ल्ड कप मध्ये सगळ्यात जास्त मॅच कोण खेळला असेल मित्रांनो तर ते खेळले ज्याने जगातल्या 97 पिचवर बॅटिंग केली. 45 मॅच वर्ल्ड कप मध्ये खेळणं इतकं सोपं नाही खरोखर ज्यांना देव मानलं जातं. सचिन रमेश तेंडुलकर सरांची मला आठवण झाली याकडेवर. कॉन्फिडन्स जास्त नव्हतं या स्ट्रोक्स मध्ये जर बघितलं तर सिंगल्स तिकडे मिळते बघायचं आहे. एक धाव कॉल दिला मात्र थ्रो तिकडे व्यवस्थित येतोय आणि एका धावाने संघाची धाव संख्या पुढे सरकली ती म्हणजे 46 46. आकडा आहे मित्रांनो प्रत्येकाला ख्वाहिश असते भरतराव सर 50 टेस्ट मॅच 100 टेस्ट मॅच इंडियन टीम मध्ये खेळावं पण नव्हे नवाब या जगातील मनसूर अली खान पतोडी 46 टेस्ट मॅच खेळले होते. शॉट ऑफ प्लेन पुल करतात क्या बात आहे. बघा मी सांगितलं ना का या खेळाडूकडे ताकद आहे. ताकद आणि टायमिंग या दोन्ही गोष्टी आहेत. विवेक नरवणे सरांची मला आठवण झाली टेनिस विश्वामध्ये ज्यांना बॉन म्हटलं जायचं आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 52. 50 धावा अक्रॉस होत आहेत चार धावांची गरज आहे. पुन्हा धावीमध्ये चेंडू आहे बघायचा दोन खेळाडू तिकडे आहेत. जी चूक करायला नाही पाहिजे होती ती चूक केली कारण विकेट यशला प्राप्त होते. तिकडे फलंदाज जो तिकडे बाद होतोय तो म्हणजे प्रकाश. तीन चेंडूचा सामना केला आतापर्यंत मेहर बाद झाला सॉरी तीन चेंडूचा सामना 12 धावा त्याच्यामध्ये तब्बल 2 षटकार क्या बात आहे. चला मेघर जितू पॅकर्स योगेशला तुम्ही तिकडे बघतायत आणखीन एक अतिशय चांगला फलंदाज योगेश हे नाव कोण विसरू शकत नाही कारण सध्या संपूर्ण महाराष्ट्र हिंदुस्थानामध्ये क्रमांक 3 वर आहेत योगेश पेंडकर त्याच नावाचा गुणवंत फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये इकडे बघतायत. गोलंदाजी मार्गावर तुम्ही बघतायत राकेशला. आजचा दिवस किंवा 27 तारखेला दिवशी नक्कीच राजू पाटील सरांबद्दल उमेश मांगरेकर सर जिकडे आहेत त्यांनी काय रेकॉर्ड केला होता गुजरातला जेव्हा 4 स्टंपची ती मॅच होती 16 ओव्हरची मॅच दोन्ही फलंदाजांनी 100 केल्या होत्या 266 धावांची पार्टनरशिप केली होती. तर सगळ्या गोष्टींचा उल्लेख इकडे भेटेल. बघा मिनी हेलिकॉप्टर खेळायचा होता आणि लागोपाठ तर स्टीफन फ्लेमिंगचा रेकॉर्ड होता न्यूझीलंडमध्ये 11 वर्ष कॅप्टन मात्र राजू पाटील सर किती वर्ष लागोपाठ कॅप्टन होते एका वर्षामध्ये किती ट्रॉफी घेऊन यायच्या या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तुम्हाला ऐकायला मिळणार आहे कारण युट्यूबच्या माध्यमातून आज सर्व रसिक प्रेक्षक आज हे लाईव्ह मॅच बघतात. क्या बात आहे बघा ताकदचा पूर्ण इथे पॉवर जी बघितली आपण मिड विकेटच्या वरून हा येतोय मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन तर्फे रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा एक अप्रतिम षटकार. षटकाराने मॅच फिनिश केली भरपूर कमी फलंदाजांना टेनिस विश्वामध्ये आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. मला महेंद्र सिंग धोनीची मला आठवण झाली आकडा आल्यावर सांगेन का षटकाराने किती वेळा इंडियन टीमला विजय प्राप्त करून दिलेला आहे. तर पराभूत झालेला जो संघ आहे मुरारेड रॉयल स्टेनर पुढच्या सामन्यासाठी मुन्ना भाई तुम्हाला हार्दिक शुभेच्छा बेस्ट ऑफ लक आमच्याकडून आमच्या आयोजकांकडून. चला नगर जितू पॅकर्स आणि वैतरणा कारण वैतरणाचे कॅप्टन इकडे आलेले आहेत तर मी विनंती करेन नगर जितू पॅकर्स कॅप्टनला बघा प्लीज तुम्ही इकडे या आणि मैदानाच्या येताना बाहेर जाताना मॅच संपल्यावर कंपल्सरी तुम्हाला एकमेकांशी हात मिळवावे लागतील हा नियम आहे मित्रांनो लक्षात ठेवा. तर नगर जितू पॅकर्स आणि वैतरणा त्याच्यानंतर गोरेगाव आणि सफाळे आणि वसई आणि अंधेरी म्हणजे आज जर बघितलं तर स्पेशल पालघर जिल्ह्यातून जवळजवळ 2 संघ आहेत आणि त्याच्यानंतर एक वसईचा संघ आहे आणि मुंबईचे 3 ते 4 संघ इकडे आहेत. मित्रांनो बघा मी वारंवार एवढं सांगून सुद्धा आणि नवगर संघ हा इकडचा आहे तर जितू दादा
कुठे असेल बघा, कारण मी काय सांगितलं बघा, कारण उमेश मांजरेकर कालपासून स्ट्रिक आहे. समोरच्या संघाने कुठल्याही प्रकारचं जर ऑब्जेक्शन घेतलं आणि जर तुम्ही वेळेवर नाही आलात तर मग काल एका खेळाडूला तर 5 वर्षाची इथे बंदी लागली, या मैदानावर तो कधीच खेळू शकत नाही. काल त्यांनी जी हुज्जत घातली ते करायला नाही पाहिजे होतं, जे खरं होतं ते सांगायला पाहिजे होतं. आणि त्यामुळे उमेश मांजरेकर सर आणि राजू पाटील आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनने हा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. तर असं कुठलंही कृत्य करू नका जेणेकरून मग तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. नम्र विनंती आहे. जितू पॅकर्स प्लीज तुम्ही इकडे या. वैतरणाचे कॅप्टन इकडे आलेले आहेत. मी हात जोडून विनंती करतो. आज युट्यूबच्या माध्यमातून डिका स्पोर्ट्स युट्यूबला सर्च केला डिका स्पोर्ट्स आणि लाईव्ह आनंद घ्या मित्रांनो. आमचे कॅमेरामॅन कौशल सिंग, आमचे ऑपरेटर उस्मान अली, आणि जर बघितलं तर युट्यूबच्या माध्यमातून